नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे पी आय यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण 80 प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, हे 80 प्रश्न तुम्हाला IBPS पॅटर्नानुसार असणार आहेत. प्रश्न कोणताही मिस करू नका, कारण परीक्षाभिमुख असणार आहे मित्रांनो, आणि परीक्षेपूर्वीचा सराव असा लागतो. पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्रातील ओलिताखालील क्षेत्राचे एकूण लागवडीखालील क्षेत्राशी असलेले अलीकडचे म्हणजे 2007-08 मधील प्रमाण किती आहे? तर 17.80 हे उत्तर याचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आंब्याचे सर्वात जास्त क्षेत्र आहे? योग्य उत्तर काय असेल? तर महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याचे सर्वाधिक क्षेत्र आहे. समान जातीचा मासा दर तासाला किती किलोमीटर वेगाने पोहतो? सामान जातीचा मासा दर तासाला किती किलोमीटर वेगाने पोहतो? तर याचं योग्य उत्तर आहे 25 किलोमीटर. दक्षिण भारतामध्ये गोड्या पाण्यातील माशांची टिंबटिंब ही जात प्रसिद्ध आहे. योग्य उत्तर काय असणार आहे? तर तांबीर ही जात प्रसिद्ध आहे. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायचं आहे. तर कोकणामध्ये अननस नसतं तर फणस असतं. आणि मित्रांनो, मराठवाड्यात सीताफळ, विदर्भात संत्री, पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षे हे बरोबर आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या कृषी हवामान विभागात जास्त पाऊस पडतो? योग्य उत्तर काय आहे? तर तिसरा कृषी हवामानामध्ये विभागामध्ये जास्त पाऊस पडतो. आहारशास्त्रानुसार माणसाच्या दररोजच्या आहारात दुधाचे प्रमाण किती असावे? योग्य उत्तर काय असेल? तर यापैकी नाही आहे उत्तर मित्रांनो, यापैकी नाही. तर नेमकं काय असू शकतं तुम्ही इंटरनेटवर सर्च करायला विसरू नका. वन संवर्धन शास्त्रास खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? तर सिल्वर कल्चर हे याची संज्ञा आहे. तर गोड्या पाण्यातील अथवा तलावातील मत्स्य संहारक मासा कोणता? योग्य उत्तर काय आहे? तर मित्रांनो, गोड्या पाण्यातील मत्स्य संहारक म्हणजे माशालाच खाणारा मासा म्हटलं तर शिवडा आहे, जिताडा आहे, मरळ आहे. ज्या विद्यार्थ्यांना 1000 प्रश्न पाहिजे आहेत, जे की एकाच PDFमध्ये मित्रांनो भेटतील, 100 रुपयामध्ये फक्त 1000 प्रश्नांचा संग्रह IBPS पॅटर्ननुसार. आपला संपर्क क्रमांक आहे 96-65-48-40-48. या संपर्क क्रमांकावर नक्की संपर्क साधून तुम्ही, हा व्हॉट्सअप नंबर आहे, जीपे नंबर आहे, तुम्ही 100 रुपये पाठवल्यानंतर तुम्हाला 1000 प्रश्नांची सिरीज मिळून जाईल. चला मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा. फैजाबाद उत्तर प्रदेश येथे टिंबटिंब कोरडवाहू फळा झाडाचे संशोधन केंद्र आहे. योग्य उत्तर काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आवळा, हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतातील सिंचनाखालील स्थूल क्षेत्राचे लागवडीखालील स्थूल क्षेत्राशी असलेले अलीकडील प्रमाण पुढीलपैकी कोणत्या टक्केवारीच्या जवळपास आहे? योग्य उत्तर काय असणार आहे? 44.3% आसपास असणार आहे. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, राज्याच्या भूक्षेत्राचा किती टक्के क्षेत्र शेतीखाली आहे? योग्य उत्तर काय असणार आहे? तर 57% शेतीखाली असणारे क्षेत्र आहे. भारतात जनावरांची घनता दर 100 हेक्टर पीक क्षेत्रामागे जनावरांची संख्या पुढीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? योग्य उत्तर काय असेल? तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. रोपे खालीलपैकी कोणत्या प्रकारे करतात? योग्य उत्तर काय असणार आहे? तर सपाट वाप्यात केले जातात, पिशवीत केले जातात, गादी वाप्यात केले जातात, आणि वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. टिंबटिंब या माशाचे मूळ स्थान आफ्रिका खंड आहे. बांगडा या माशाचे मूळ स्थान आफ्रिका खंडात आहे. मित्रांनो, तुमची एक कमेंट सुद्धा अनेक प्रश्न निर्माण करण्यासाठी प्रेरणा देत असते. त्यासाठी आपल्या चॅनलमध्ये कमेंट करायला विसरू नका, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा.
इतर पिकाच्या तुलनेने फळपिकाचे उत्पन्न मिळवायचा बराच कालावधी लागतो, तथापि याची काहीशी भरपाई मुख्यतः खालीलपैकी एका बाबीने करता येते. योग्य उत्तर काय असणार आहे? तर फळबागेत आंतरपिके घेऊन करता येते. मित्रांनो, आपण जर चिंचेचे फळ लावलं आणि त्याच्यामध्ये आंतरपीक घेतलं तर नक्कीच त्याचा फायदा जास्त होतो. सारा पद्धत कोणत्या पिकासाठी वापरतात? सारा पद्धत कोणत्या पिकासाठी वापरतात? हरभरा गहू भुईमुगसाठी सारा पद्धत वापरली जाते. कोणत्या तापमानास वनस्पती महत्तम प्रमाणात पाणी शोषून घेतात? योग्य उत्तर काय असेल? तर 20 ते 30 अंश सेल्सिअसमध्ये तापमान जर असेल तर महत्तम पाणी शोषून घेत असतात. फुले त्रिवेणी ही गाय होलिस्टियन फिजियन जर्सी व टिंबटिंब या जातीच्या संकरातून निर्माण केली आहे. योग्य उत्तर काय असणार आहे? तर गिर या संकरातून निर्माण केलेली आहे. एखाद्या झाडापासून अगर गड्ड्यापासून मर्यादित वेळात जातीवंत रोपे तयार करायची झाल्यास खालीलपैकी कोणती पद्धत वापरावी? योग्य उत्तर काय असणार आहे? उतीकरण पद्धत वापरणं गरजेचं आहे. शेतीमालाच्या कोणत्या विक्री पद्धतीत दलाल व व्यापारी हाताच्या व बोटाच्या खुणेवरून मालाची किंमत ठरवतात? योग्य उत्तर काय असणार आहे? तर हप्ता पद्धत ही याला म्हटलं जातं. फवारा सिंचन पद्धत कोणत्या जमिनीत अयोग्य आहे? फवारा सिंचन पद्धत भारी चिकन मातीची जमिनीमध्ये फवारा सिंचन पद्धत अयोग्य आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या फळाची उत्पादकता हेक्टरी उत्पन्न इतर बऱ्याच प्रगत राष्ट्राच्या तुलनेने अधिक आहे? तर द्राक्षे हे याचं करेक्ट उत्तर आहे. मोगरा बांध प्रामुख्याने भारतातील टिंबटिंब या राज्यात आढळतात. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आढळतात. भाताच्या पिकाला खालीलपैकी कोणते हवामान अधिक मानवते? उष्ण व दमट हवामान अधिक मानवते, जे की कोकणातील हवामान अतियोग्य आहे. इथे भाताच्या असं वाचा मित्रांनो. सन 2007 मधील पशुगणनेनुसार महाराष्ट्रातील जनावरांची घनता दर हेक्टरी पीक क्षेत्रामागे किती आहे असं विचारलेलं आहे मित्रांनो. आता याच्यापेक्षासुद्धा कमी झालेली आहे. लेटेस्ट अपडेट काढायला विसरू नका. 211 हे याचं उत्तर आहे. रंगकामासाठी कोणत्या वनस्पतीची फुले उपयुक्त ठरतात? तर हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत. कॅशिया आणि आकासिया अ आणि ब योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते गोदाम सरकारच्या मालकीचे असते? योग्य उत्तर काय असणार आहे? सहकारी गोदाम सरकारच्या मालकीचे असते. खालीलपैकी कोणत्या जमिनीस चालू पडीक जमीन म्हणता येईल? 1 वर्षापेक्षा कमी काळ पडीक असणारी जमीन चालू पडीक जमीन म्हणता येणार. काजू ग्लिरिसिडिया चारोळी यांचे बी केव्हा गोळा करावे? एप्रिल ते मे दरम्यान गोळा करावे. मासे टिकवण्यासाठी बर्फ व मासे यांचे प्रमाण टिंबटिंब इतके असणे गरजेचे असते. एकास एक असणे गरजेचे असते. कांचन कृष्णा फ्रान्सिस चकया या खालीलपैकी कोणत्या कोरडभाऊ फळाच्या जाती आहेत? तर याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो? कांचन ही आवळा पिकाची जात आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला कृष्णा आणि फ्रान्सिस चकया या सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. कोणत्या प्रकारची पाणी साठवण पद्धती महाराष्ट्रात प्रचलित आहे? योग्य उत्तर काय असणार आहे? कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे मित्रांनो. साग सूर बांबू यांची उगवण क्षमता किती महिने असते? तर यांची उगवण क्षमता 6 महिने असते. भारतात पशूची उत्पादकता कमी असण्याच्या कारणांमध्ये पुढीलपैकी कोणते कारण अधिक महत्त्वाचे आहे?
निरुपयोगी जनावरांची मोठी संख्या हे कारण अधिक महत्त्वाचे आहे. साखर क्षारयुक्त जमिनीत कोणते झाडे लावावी? तर साखर आणि क्षारयुक्त सॉरी सागर आहे बरं का, सागर क्षारयुक्त आहे इथे सागर वाचा, सॉरी थोड्याशा चुका होतात मित्रांनो टायपिंग करते वेळेस. तर कोणती झाडे लावावी? तर सागर क्षारयुक्त करंज खैर बाबूळ आणि सुबाबूळ झाडे लावली तरी चालतात. महाराष्ट्रातील पिकाखालील एकूण क्षेत्रात कडधान्य वा डाळयुक्त पिकाची वाटा किती आहे? 18 ते 20% आहे. अरद्रता शोषित जलामध्ये पाणी व मातीचा कण यामधील आकर्षण दाब किती एकक असतो? 31 ते 1000 एकक असतो. फळे उशिरा पिकवण्यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर होऊ शकतो? तर वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर आहे, सायटोकायनिन, नॅपथिलिन, ॲसेटिक आम्ल, वरीलपैकी सर्व. मच्छीमारासाठी विशेष घटक योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? 1979 ते 1980 या दरम्यान करण्यात आली. मित्रांनो 1000 प्रश्नांची सिरीज आपण PDF स्वरूपात उपलब्ध केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही 1000 प्रश्नांची सिरीज पाहिजे आहे त्यांनी या संपर्क क्रमांकावर 100 रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही PDF मिळवू शकता. 9665484048 हा आपला संपर्क क्रमांक आहे. तर 96 65 48 40 48 100 रुपयाचा स्क्रीनशॉट आल्यानंतर तात्काळ तुम्हाला 1000 प्रश्नांची सिरीज PDF स्वरूपात मिळून जाईल. महाराष्ट्रात पाटबंधारे विषयक धोरण आखण्यासाठी 1960 नेमलेल्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? स गो बर्वे होते. महाराष्ट्रातील फळपिकाखालील क्षेत्रानुसार योग्य उतरता क्रम शोधा. तर मित्रांनो सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये आंबा पिकतो, आंबा, संत्रा, काजू, केळी, द्राक्ष योग्य उत्तर. भारतात माशीर माशाची बीज उत्पादन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? तर अरुणाचल प्रदेश हे याचं करेक्ट उत्तर आहे. कोणत्या खताचा वापर केल्यास पिकाची मुळे जमिनीत घट्ट रुततात त्यामुळे पिके जमिनीवर लोळण घेत नाहीत? तर सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे. खालीलपैकी कोणत्या सस्तन प्राण्याच्या दुधात दुग्ध शर्करेचे प्रमाण सर्वाधिक असते? मानवी दुधामध्ये दुग्ध शर्करेचे प्रमाण सर्वाधिक असते. शासनाचे अनुदान झाडे लावण्यास कोणाकडून मिळते? तर नाबार्ड, पडीक जमीन विकास मंडळ, कंपार्ट, वरीलपैकी सर्व उत्तर बरोबर आहे. महाराष्ट्रात अवर्षण प्रणव क्षेत्रात रोजगार हमी योजना व अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम यांच्यात सांगड घालावी असे पुढीलपैकी कोणत्या समितीने वा आयोगाने सुचवले? डॉक्टर सुब्रमण्यम समितीने सुचवले. महाराष्ट्र शासनाची फलोद्यान विकास योजना कधी सुरू झाली? 1990-91 सुरू झाली. डोळ्याच्या मागील लहान चिराद्वारे मासा काय करतो? स्वच्छ श्वास करतो, म्हणजे मित्रांनो श्वास घेण्यासाठी डोळ्याच्या मागील लहान चिराद्वारे तो घेत असतो. हरभऱ्याची पीक पुढीलपैकी कोणत्या हंगामात घेतात? याचं तर उत्तर सर्वांनाच येत असेल मित्रांनो. तर फक्त रब्बीमध्येच हरभरा पीक येतं बरं का मित्रांनो, लक्षात ठेवा फक्त रब्बी. जनावराच्या टाकलेल्या वैरणीचा भाग वाया जातो, जनावरे तो पायाखाली तुडवतात, यासाठी पुढीलपैकी कोणता एक उपाय महत्त्वाचा ठरतो?
वैरण कापून तुकडे करून मग जनावरांना देणे हा उपाय महत्त्वपूर्ण ठरतो. किसान रोपवाटिकेतील किती टक्के रोपे शासनामार्फत घेतली जातात? 50% रोपे शासनामार्फत घेतली जातात. रेशमी धाग्याच्या वस्त्राकरिता खालीलपैकी कोणते रसायन विरजनाकरिता वापरले जाते? कार्बन डायऑक्साइड हे रसायन विरजनाकरिता वापरले जाते. लोण्यामध्ये पाण्याचे प्रमाण 1.5 एवढे असते, 15-16% एवढे असते. महाराष्ट्रातील आम्लयुक्त जमिनीस टिंबटिंब म्हणतात. तर महाराष्ट्रामध्ये आम्लयुक्त जमिनीस चोपन जमीन असे म्हणतात. केशर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी टिंबटिंब या फळाची जात होय. तर आंबा या फळाची जात होय. मत्स्याची श्वसन इंद्रिय कोणती? तर मित्रांनो, कल्ले किंवा गिल मत्स्याची श्वसन इंद्रिय आहेत. मच्छीमारी व्यवसायात जगात प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा आहे? तर मत्स्यमारी व्यवसायामध्ये जगात पहिला क्रमांक जपान या देशाचा आहे. कापा व बरका या टिंबटिंब फळाच्या जाती होत. फणस या फळाच्या जाती होत. महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणते एक पीक खरीप, रब्बी व उन्हाळी तिन्ही हंगामात घेतले जाते? सूर्यफूल हे पीक खरीप, रब्बी हंगामात आणि तिन्ही उन्हाळी हंगामात सुद्धा घेतले जाते. कोरड्या पानझडी वनात आढळणाऱ्या कोणत्या वनवृक्षाला पारंब्या येतात? तर वड या वनस्पतीला, वनवृक्षाला पारंब्या येतात. कोणत्या खतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात नत्राचे असते? भुईमुग पेंड या खतामध्ये सर्वाधिक नत्राचे प्रमाण असते. शेतकऱ्यांच्या मालास किंमत कशामुळे कमी मिळते? तर विपणन समाचाराचा अभाव, मध्यस्थ, साठवणीच्या सोयीचा अभाव, वरीलपैकी सर्व. एका हेक्टरीमध्ये 1x1 मीटर अंतरावर किती सागाची झाडे लावली जातात? हेक्टरमध्ये म्हटलं मित्रांनो, 10,000 एवढे झाडे लावली जातात. चिकामध्ये दुधाच्या तुलनेत टिंबटिंबचे प्रमाण जास्त असते. प्रथिनाचे प्रमाण जास्त असते. वेळवंडी या नीरेच्या उपनदीवरील भाटघर येथील धरण खालीलपैकी कोणत्या काळात बांधले गेले? ब्रिटिश काळामध्ये बांधले गेले. खालीलपैकी कोणते फळझाडे कोरडवाहू फळझाडे या गटात मोडतात? बोर व आवळा ही कोरडवाहू फळझाडे म्हणून मोडले जातात. बांगडा हा मासा पकडण्यासाठी कोणती जाळी उपयुक्त असते? रापण जाळी उपयुक्त असते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रामध्ये स्थानिक संस्थेचा अध्यक्ष बाजार समितीचा टिंबटिंब असतो, सभासद असतो. निलगिरीचे झाडे लावण्यास कोणाचा विरोध आहे? तर निलगिरीचे झाडे लावण्यास जर बघितलं, पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. दुभत्या जनावरांसाठी पुढीलपैकी कोणता वाळलेला चारा अधिक पोषक आहे? ज्वारीचा कडबा अधिक पोषक आहे. पुढीलपैकी कोणत्या पिकास सर्वात जास्त खताची मात्रा आवश्यक असते? ऊस या पिकास सर्वात जास्त खताची मात्रा आवश्यक असते. कोणत्या पिकांना केवळ प्रवाही पद्धतीने पाणी दिले जाते? तृणधान्य या पिकाला प्रवाही पद्धतीने पाणी दिले जाते.
शुगर बेबी, आशियाई यामाटो, अर्का माणिक, अर्का ज्योती व दुर्गापूर मिठा या खालीलपैकी कोणत्या फळाच्या जाती होत? कलिंगड या फळाच्या जाती होत. मत्स्य उत्पादनात भारतास जगात टिंबटिंब स्थान लाभले आहे. तिसरे स्थान लाभले आहे. मालगुजारी तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात? मालगुजारी तलाव महाराष्ट्रातील भंडारा या जिल्ह्यात आढळतात. खालीलपैकी टिंबटिंब हा सागरी पाण्यातील प्रमुख मासा होय. भांगडा हा सागरी पाण्यातील प्रमुख मासा होय. टिंबटिंब या फळाच्या बियापासून व्यावसायिक पातळीवर तेलाचे उत्पादन केले जाते. कोकम या फळाच्या बियापासून व्यावसायिक पातळीवर तेलाचे उत्पादन केले जाते. खारवट जमिनीचा सामू किती असतो? 8.5 पेक्षा कमी असतो. महाराष्ट्रात ग्रामीण आणि शहरी भागात दुष्काळी परिस्थिती तग धरणारी म्हशीची जात कोणती? पंढरपुरी ही म्हशीची जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी आपल्या झेप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला 1000 प्रश्नांची सिरीज पाहिजे असेल, 100 रुपयामध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून 100 रुपयाचा GPay किंवा फोनपे करू शकता आणि 1000 प्रश्नांची सिरीज मिळवू शकता. 96 65 48 40 48 हा संपर्क क्रमांक आहे. झेप या यूट्यूब चॅनल कृषी घटकाबाबत योग्य मार्गदर्शन मिळणारं एकमेव महाराष्ट्रातील चॅनल आहे. नक्कीच सबस्क्राईब, लाईक, शेअर. धन्यवाद.